नमस्कार मित्रांनो, MPSC UPSC गुरु यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशाशिवाय MPSC आणि UPSC ची परीक्षा देता येते का याविषयी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. व्हिडिओची सुरुवात करण्यासाठी तुमच्यासाठी प्रश्न, महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? ऑप्शन्स पुढे दिले आहेत. तुम्हाला जर या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. MPSC आणि UPSC चा अभ्यास करत असताना 2-3 लाख रुपये तर लागतातच असं आपण गृहीत धरतो. पण खरंच MPSC आणि UPSC चा अभ्यास करत असताना इतका पैसा लागतो का याचा विचार करायला पाहिजे. मित्रांनो, इतके जास्त पैसे खर्च न करताही तुम्ही क्लास 1 आणि क्लास 2 अधिकारी बनू शकता. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्यापेक्षा प्रामाणिकपणे अभ्यास करण्यासाठी वेळ खर्च करावा लागणार आहे. MPSC आणि UPSC चा अभ्यास करत असताना सर्वात जास्त पैसा लागतो हा कोचिंग क्लाससाठी. क्लास न करता अभ्यास कसा करायचा याचा व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती आहे, तो तुम्ही नक्की पहा. मला खात्री आहे तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल. MPSC आणि UPSC चा अभ्यास करत असताना बरेच विद्यार्थी लायब्ररी लावतात. लायब्ररीची फी सुद्धा सध्या खूप जास्त आहे, ती जवळपास 1-1.5 हजारापर्यंत जाते. मित्रांनो, तुम्ही घरी बसून सुद्धा योग्य पद्धतीने अभ्यास करू शकता. MPSC आणि UPSC चा अभ्यास करत असताना एकच महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्हाला योग्य गायडन्स असायला पाहिजे. MPSC आणि UPSC चा अभ्यास करताना तुमचे पैसे फक्त पुस्तकं विकत घेण्यासाठीच खर्च होणार आहेत. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की MPSC चा अभ्यास करायचा आहे तर पुण्याला जायलाच पाहिजे आणि UPSC चा अभ्यास करायचा आहे तर दिल्लीला जायलाच पाहिजे. तुम्ही पुण्याला आणि दिल्लीला न जाताही घरी बसून अधिकारी होऊ शकता. तिकडे जाऊन तुम्हाला जास्त पैसे खर्च करायची गरज नाही. आपण लहानपणापासून घरीच अभ्यास केलेला असतो तर MPSC आणि UPSC चा अभ्यास करण्यासाठी घर सोडण्याची काही गरज नाही. त्या परीक्षेचा अभ्यास सुद्धा तुम्ही घरी बसून करू शकता. MPSC आणि UPSC चा अभ्यास करत असताना तुम्ही जर योग्य पद्धतीने टाइमटेबल बनवला आणि त्या टाइमटेबलनुसार अभ्यास केला तर मला खात्री आहे तुम्हाला यश लवकरच मिळेल. जे विद्यार्थी आताच MPSC आणि UPSC ची तयारी करणार आहेत त्यांनी आतापासूनच बेसिक पुस्तकांपासून अभ्यास करा. तुम्हाला MPSC आणि UPSC संबंधित काही प्रश्न असतील तर कमेंट करा, त्याची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल.